सर्वांना जय गुरु। स्पर्धा परीक्षेसाठी विषय निवडलेला आहे, त्यामध्ये मी भाग घेतलेला आहे। तर माझे नाव आहे सौ लीलाताई प्रकाशराव सावळीकर, ग्राम गीताचार्य, वर्धा। मला या परीक्षेमध्ये उतरायचं आहे, त्यासाठी प्रथम स्तवन प्रार्थनेने मी सुरुवात करते। नमो सद्गुरु ज्ञान दीप प्रकाशा, नमो आदरूपा अनंता परेशा, नमो मंगला मंगल दैत्यहारी, नमो त्वत्कृपा पूर्ण दोषा निवारी। पूजनीय श्री गुरुदेव, चराचरात अदृश्य रूपाने वास करणारे श्री गुरुदेव शक्ती आणि माझ्या भारतामधल्या माता पिता बंधू आणि भगिनींना, माझ्या भाषणाचा विषय आहे गाव हा विश्वाचा नकाशा, गावावरून देशाची परीक्षा। वंदनीय राष्ट्रसंतांनी ग्रामगीता ही गावाला अर्पण केलेली आहे, ग्रामाला अर्पण केलेली आहे। ग्राम म्हणजे काय? तर गाव। आणि वंदनीय राष्ट्रसंतांनी ग्रामगीता ही गावालाच का अर्पण केली हो, शहराला का अर्पण केली नाही, हा प्रश्न माझ्या मनामध्ये भेडसावत होता। आणि वंदनीय राष्ट्रसंतांनी त्याचेही उत्तर देऊन ठेवले आहे। ते म्हणतात, गाव जर स्वच्छ झाले, गावातील लोक जर चांगले झाले, चांगल्या विचाराचे निर्माण झाले, तर गावापासून देश चांगला होईल आणि देशापासून विश्व चांगला होईल। अशा प्रकारे वंदनीय राष्ट्रसंतांनी ग्रामगीतेमध्ये खूप विचार देऊन ठेवलेले आहे। ते म्हणतात, ग्रामगीता नवे पारायणासी, वाचता वर्तता वाट दावी जनासी। ग्रामगीता ही पारायण करून केल्याने चालणार नाही, तर ग्रामगीतेमधले जे विचार आहेत त्या विचारानुसार जर आपण आचरण केलं तर मात्र आपल्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही। पुढे म्हणतात, ग्रामगीता माझे हृदय, त्यात बसले सद्गुरु राय, बोध त्यांचा प्रकाशमय, दिपोनी सोडी जगाला। आणि हा त्यांचा बोध, खूप सुंदर बोध त्यांनी ग्रामगीतेमध्ये केलेला आहे। कारण ग्रामगीता ही ग्रामाला अर्पण केलेली आहे, ग्रामामधल्या त्या शेतकऱ्याला अर्पण केलेली आहे। त्यांना माहिती होतं की गावातील लोक जे आहे ते अंधश्रद्धा, रूढी, परंपरा यामध्ये ते गुरफटून पडलेले आहेत, आणि त्यांना याच्यातून बाहेर कसं काढायचं, तर त्यांनी ग्रामगीता लिहिलेली आहे। गीतेचं सक्रिय, भगवद्गीतेचं सक्रिय रूप ग्रामगीता आहे। आणि म्हणूनच ग्रामगीता ही त्यांनी ग्रामाला अर्पण केलेली आहे। यामधून त्यांनी खूप बोध जगाला दिलेला आहे। आणि हा ग्रामगीते प्रमाणे जर आपण चाललो तर खरंच आपलं गाव हे सुंदर आणि सुंदर होईल, आणि गावातील लोकांचे विचारसुद्धा चांगले होईल। आणि गाव जर सुंदर झालं तर देशसुद्धा सुंदर होणारच। म्हणून वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की स्त्री पुरुष ही दोन चाके, जरी परस्पर सहायके, तरीच संसार रोज चाले कौतुके, ग्राम हो आदर्श। मग हे ग्राम आदर्श करण्यासाठी कशाची गरज आहे आपल्याला? तर स्त्री आणि पुरुष ही चाके जे आहे ती कशी असायला पाहिजे? समान असायला पाहिजे। जर एक चाक जरी संसाराचं घसरलं तरी तो संसार सुरळीत चालू शकत नाही। म्हणून संसार सुरळीत चालण्यासाठी दोघांचेही विचार जोडणं आवश्यक आहे। म्हणून दोघंही त्याच मार्गाने असले तर त्यांचे विचार जुळतात आणि त्यांचं घर हे स्वर्गमय होऊन जातं, त्यांचा संसार हा स्वर्गमय होऊन जातो। म्हणजे त्यांना संसारामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण भासत नाही। पुढे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, मुलगी शिकली बहुमाजारी, परी स्वयंपाक न करताय घरी, काय तिची विद्या चातुरी फळ आले। मुलगी खूप शिकली हो, परंतु तिला जर घरचा स्वयंपाकच करता आला नाही तर तिचं शिक्षण कोणत्या कामाचं? असं वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात। म्हणून म्हणतात, या कोवळ्या पळ्या माझी, लपले ज्ञानेश्वर रवींद्र शिवाजी, विकसता प्रगटतील समाजी शेकडो महापुरुष। एवढा मोठा बोध त्यांनी ग्रामगीतेत लिहून ठेवलेला आहे। कोवळ्या पळ्या म्हणजे कोणते हो? छोटे मुलं। आणि ह्या छोटे मुलं कसे असतात? ओली माती असतात। जसं कुंभार ओल्या मातीला आकार देतात, त्याचप्रमाणे आकार देण्याचं काम ग्रामगीता करते।
आणि ग्रामगीतेतूनच अनेक थोर पुरुष जन्माला येतात. जसे आज मोदी सरकार जन्माला आले, अहो ते मोदी सरकार आपल्यासाठी आज आपल्यासाठी ते साक्षात भगवंत आहेत. आणि ते भगवंत असल्यामुळे आपल्या देशाला ते वाचवू शकत आहे. आज परिस्थिती कोणती आली आहे आणि ते एवढ्या परिस्थितीत ते आपल्या पाठीशी उभे आहेत, खंबीरपणे उभे आहेत. अशाच प्रकारचे थोर पुरुष जन्माला येऊ यासाठी घराघरामध्ये ग्रामगीता पोहोचण्याचं कार्य केलेलं आहे आणि चालूच आहे. आणि हे कार्य अखंडित राहो अशी मी गुरुदेवचरणी प्रार्थना करते. जय हिंद, जय भारत.